सांगलीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात झालेले बदल तसेच आयकर विभागातील झालेल्या बदलांविषयी माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात झालेले बदल, उत्पादन शुल्क, सेवा कर, आयकर विभागातील झालेले बदल याविषयी माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीचे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट यांनी केंद्रीय बजेटमध्ये केलेल्या कायदेशीर तरतुदीविषयी माहिती दिली. तसेच पुणे येथील कर सल्लागार दीपक नाईक यांनी केंद्रीय बजेटमध्ये झालेल्या बदलांची माहिती दिली. तसेच GST या विषयावर सविस्तर माहिती सांगितली व करदात्यांच्या शंकांचे निरसन केले. 21 कर, वेगवेगळी कर, ज्याच्यामध्ये सेंट्रल एक्साइज ड्युटी आहे, सेल्स टॅक्स आहे, परचेस टॅक्स आहे, त्यानंतर जी महत्त्वाची टॅक्स आहे, 21 प्रकारचे टॅक्स आहेत, ती सगळे रद्द करून एकच GST लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. GST कौन्सिल ऑलरेडी फॉर्म झालेली आहे, ज्याच्यामध्ये सेंट्रलचे 10 आणि स्टेटचे 15 मेंबर आहेत. आणि आता त्याच्या दृष्टिकोनातून बजेटच्या ज्या उत्तरार्ध सेशनमध्ये एक ड्राफ्ट कायदा देण्यात येईल आणि 1 जुलैपासून GST हा संपूर्ण भारतात लागू करण्यात येईल. आणि त्यानंतर त्यांच्या सर्व असोसिएशनला त्याच्यामध्ये मायग्रेट करून त्यांच्यासाठी ट्रेनिंगच्या सगळ्या योजना आहेत, त्या 1 एप्रिलपासून त्यांना त्या कायद्यामध्ये कायद्याबद्दल शिकवण्यात येईल की रिटर्न कसे भरायचे वगैरे. आणि यामुळे व्यापाऱ्यांना अतिशय एकच प्रकारचा कर हा अप्रत्यक्ष कर लागणार आणि त्यामुळे त्यांना सुलभपणे व्यवहार करता येईल आणि त्यांना लॉंग टर्ममध्ये याचा खूप फायदा. SBN मराठीसाठी शाहबाज मुतवल्ली, सांगली.